गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, संजय राऊत यांचा महायुतीवर निशाणा. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज महायुतीवर निशाणा साधला. भाजपकडून आता छोट्या मित्र पक्षांना सोबत घेतलं जात आहे याबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांनी सडकून टीका केली. गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, जे मांडलिक गुलाम असतात ते आश्रित असतात, त्यांना मागण्याचा अधिकार आणि हक्क नसतो, त्यांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. आमचं जागावाटप आम्ही महाराष्ट्रातच करतो, कधी आम्ही मातोश्रीवर बसतो, कधी सिल्वर ओकला बसतो, कधी अन्य ठिकाणी बसतो. आमच्या जे काही चाललं आहे ते या राज्यात आहे. आम्हाला उठसूट दिल्लीला जाऊन नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून बसावं लागत नाही असा टोला संजय राऊत यांनी गावलाय. ते गळालाच लावतात, स्वतःहून मिळवत नाहीत, मग माणसं गाळत जातात. महादेव जानकर यांच्याबाबत बोलणार नाही, तो त्यांचा निर्णय आहे. बारामती सुप्रिया सुळे या विक्रमी मताने जिंकून येतील याबाबत आमच्या मनात शंका नाही. आम्ही तीनही पक्ष तिथे कामाला लागलो आहोत. मी स्वतः बारामती मतदारसंघात 3 सभा घेतल्या आहेत. वेळ पडली तर उद्धव ठाकरे स्वतः बारामतीत सभा घेतील, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. बारामतीत कोणीही येऊ द्या, सुप्रिया सुळे या प्रचंड मताने न्यूज जिंकून येतील. तिथे लढायला कुणी तयार नाही, त्यामुळे असे गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याला गळाला लावा, त्याला गळाला लावा आणि गळ्यात घाला अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते तुम्हाला आता प्रत्यक्ष उद्या किंवा परवा कळेल, फार काळ लपून राहत नाही त्या गोष्टी. महायुतीमध्ये भाजपच्या सर्व जागा जवळपास आता निश्चित होऊन जाहीर सुद्धा झालेल्या आहेत, पण घटक पक्षांच्या जागा अजून काही जाहीर होत नाही आहेत. बघा, गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. जे मांडलिक असतात, जे गुलाम असतात, जे आश्रित असतात, त्यांना मागण्याचा अधिकार आणि हक्क नसतो, त्यांच्या तोंडावर कायम तुकडे फेकले जातात. आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रातच करतो. कधी आम्ही मातोश्रीवर बसतो, कधी सिल्वर ओकला बसतो, कधी अन्य ठिकाणी बसतो. आमच्यात जे काय चाललं आहे ते या राज्यात आहे. आम्हाला उठसूट दिल्लीला जाऊन नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून बसावं लागत नाही. शिवसेनेमध्ये संभाव्य उमेदवारांना काम करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या जातात आणि महाराष्ट्रात बहुसंख्य लोकसभा मतदारसंघात उद्धवजींनी उमेदवारांना काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तरीही आता महाविकास आघाडीमध्ये आपण असल्यामुळे आणि मीडियाच्या सोयीसाठी उद्या आम्ही यादी जाहीर करू. वंचितचा प्रश्न जो आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी जवळजवळ सर्वच उमेदवार निश्चित केलेले आहेत शिवसेनेचे. काँग्रेसने बरेचसे उमेदवार दिल्लीतून जाहीर केलेले आहेत. काल माननीय शरद पवार आणि जयंतराव पाटील हे मातोश्रीवर आले होते. त्यांच्याकडून असं समजलं किंवा समजतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही पूर्ण तयारी झालेली आहे आणि महाविकास आघाडी, आम्हाला असं वाटत नाही की काही एखाद्या जागेवरून मतभेद आहेत, संघर्ष आहे, तणाव आहे असं चित्र अजिबात नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.